She has an honor of winning state awards, 2 national awards and 37 international awards for her movie. It was considered in the first 3 slots for Oscar from Indian movies. Balancing very efficiently through family and professional life, she has been an inseparable part of multilingual, multifaceted and multicultural society. She had come up with her movie Dr. Prakash Baba Amte and has brought up and has brought to light the tireless work of Dr. Amte at Hemalgasa. She has brought to light incomparable work of various social workers through her program Real Heroes Katha Samruddhi Ji. Without any further ado, I will request her to inspire all of us. Thank you. Namaskar. Thank you. तुमच्या प्रोफेसरचं नाव घेतलं तेव्हा एकदम आवाज झाला होता आणि आम्ही आलो तेव्हा जरासा तुमचा माहिती आहे मला शाळेपासूनच असं होतं नेहमी की हे जे स्पीचेस असतात ना अध्यक्षांचे हे सगळ्यात बोरिंग असतात त्याच्यामुळे मला त्यांनी त्याच्यामध्ये 30 मिनटं लिहिलेलं आहे तुमची इच्छा असेल तर मी त्याच्यातला थोडाफार वेळ वापरेल सुरुवात करूया आपण तुमच्या नावापासून आरोह 2K18 म्हणजे मला असं वाटतं 2K18 असं ते आहे सो खरंच तुम्ही सोन्यासारखे आहात मला दिसत आहे कारण मलासुद्धा अगदी पहिल्या वर्गापासूनच गणित कधी जमलं नाही त्याच्यामुळे इंजिनिअरिंगकडे कधी मी डोकावूनच बघितलं नाही त्याच्यामुळे तुमच्यासाठी मला खूपच जास्त आदर आहे तर सुरुवात करूया आपण मंचावर उपस्थित जोशी सर पाटील सर पिसे सर आणि आपली सेक्रेटरी रुचा यांचं सगळ्यांचं स्वागत आत्ता भावेश भाटिया सरांचं भाषण ऐकल्यानंतर मला ऐकायचं किंवा मी यायचं म्हणजे सूर्यापुढे दिवा घेऊन यायचं असं झालं आहे मला वाटतंय मला एक 2011 एक बेस्ट रायटर म्हणून दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालं होतं डायलॉगसाठी पण मला आता लाज वाटली कारण की त्यांनी एवढं सुंदर बोलले की त्या ते अवॉर्ड मला उचलून असं वाटतं की सर तुम्हाला देऊया आपण भावेश सरांना खरंच स्वप्नांना बघायला डोळे लागत नाही त्यासारखंच मला आम्ही आत्ता जेव्हा आतमध्ये बसलो होतो त्यावेळेला भावेश सर ज्या पद्धतीने बोलत होते मला खरंच स्वतःची पण लाज वाटली की आम्हाला सगळं दिलं आहे देवाने डोळ्यांपासून हातपाय सगळं सगळं पण आपण कितीसं वापरतो आणि त्यांच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट जर मला लक्षात आली तर ती गोष्ट अशी आहे की ते स्वप्न बघतात आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द जी सगळ्यात मोठी आहे ती त्यांच्यामध्ये आहे आणि असं म्हणतात आपण शाहरुख खानचा एक डायलॉग ऐकला आहे थोडा मराठीत सांगते की एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात ना जिद्दीने तर पुरी कायनात म्हणजे हा अख्खा निसर्ग तुम्हाला ती पूर्ण करायला मदत करतो आणि हे माझ्या आयुष्यात मी अनुभवलं आहे अगदी एक सगळ्यांना प्रश्न पडतो की मी एक हायकोर्टात ॲडव्होकेट असताना कसं काय फिल्म लाईनमध्ये वळले आत्ता तुमच्या सुचिता मॅडम पण मला विचारत होत्या मी म्हटलं मी तिकडे समोर जाऊन सांगेन तुम्हाला आणि हे सांगण्याचं कारण एक आहे की तुमच्यामध्ये मला असं वाटतं की हे बघा कुठल्याही आपल्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये आपण जर स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करायला निघालो तर ते पूर्ण होतो याचं एक उत्तम उदाहरण मी आहे तुमच्यासमोर आणि तुमच्यामध्ये माझ्यामधलं एक तरी छोटीशी गोष्ट घेऊन एक अजून एक समृद्धी तयार होत असेल तर मला त्याच्यापेक्षा मोठा ऑस्कर मिळालं नाही या वर्षीचं पण ते ऑस्करच वाटेल मला की तुम्हीसुद्धा एक इन्स्पिरेशन घेऊन एक तिळभर इन्स्पिरेशनसुद्धा मी तुम्हाला देऊ शकले मला माहिती आहे यू आर ऑल इव्हेनस पण तरीसुद्धा कधीकधी होतं की माणूस आईवडिलांसाठी किंवा एक ऑक्युपेशन किंवा आपल्याला कधीतरी जगण्यासाठी पैसे लागतात म्हणून आपण एक असं एज्युकेशन घेत असतो पण कुठेतरी मनातल्या मनात आपल्या मनातले छंद मात्र कुठेतरी सोडून देतो तसंच काहीसं माझं पण झालं होतं मी अमरावती महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये तिथे माझं BSc पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर लगेच लग्न झालं आणि मी मुंबईला आले मी रुईया कॉलेजला म्हणजे BSc मायक्रोबायोलॉजी केलं होतं त्याच्यानंतर मग मला असं वाटलं पॅरामेडिकल लाईन आहे तर आपण DMLT करावं म्हणून रुईया कॉलेजला DMLT केलं थोडे दिवस इंदुजा हॉस्पिटलला काम पण केलं पण मला लक्षात आलं की हे अख्खं जीवन काम करण्यासाठी मी बनलेली नाही आहे आणि बरं झालं ते पटकन लक्षात आलं त्याच्यानंतर एक छोटीशी मजेदार गोष्ट आहे की माझ्या नावासमोर मला काहीतरी काहीच नाही हे कसं काय त
तर आत्ता मात्र डॉक्टर वगैरे लागू शकणार नाही किंवा PhD केलं तर लागेल, पण ॲडव्होकेट आपण लावूया म्हणून मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली, ती कम्प्लीट केली, तिथे काही दिवस काम केलं आणि हायकोर्टाला सरळ क्रिमिनल साईडला मी काम करते आणि फॅमिली कोर्ट. हे काम करत असताना खूप इमोशनल हृदय असल्यामुळे प्रत्येकच केस मला एक सिनेमाची गोष्ट वाटल्यासारखी वाटायची. आणि जो माझा पहिला पिक्चर आहे मला आई व्हायचं आहे, जो सरोगेट मदर ह्या विषयावर त्या तोपर्यंत कोणीच काम केलं नव्हतं आणि इव्हन आपल्याकडे देशामध्ये कायद्यामध्ये सुद्धा त्याच्यात काही तरतूद नाही आहे. मी इव्हन आपल्या कायद्यामध्ये अमेंडमेंटसुद्धा केलेली आहे त्याच्यासाठी, कारण त्यावेळेला तुम्हाला बोलायला हरकत नाही, पण सरोगेट मदरसाठी बॅकग्राऊंड असा काहीच कायदा नव्हता. आपल्याकडे फक्त इलिगल नाही सरोगेशन एवढंच होतं, पण तिच्यासाठी एक प्रोटेक्टिव्ह कायदा असा काही नव्हता. त्याच्यावर मी खूप प्रचंड काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण गर्भाशय नेहमीसाठी खराब झालं किंवा त्या डिलिव्हरीमध्ये ती दगावली तर काय तिच्यासाठी आपण करू शकू. कारण की जी पहिली केस म्हणजे जो पहिला सिनेमा बनवला तो माझ्या हायकोर्टातली माझी स्वतःची केसच होती आणि पहिलीच फ्रेम मी थोडं अज्युम करून चालते की काही लोकांनी तरी ती फिल्म बघितलेली असावी, कारण त्या फिल्मसाठी जवळपास अख्ख्या जगभरातून मला अवॉर्ड मिळाले. मी सगळं जग बघून आले, 2 नॅशनल अवॉर्ड, 37 इंटरनॅशनल आणि 7 राज्य पुरस्कार मला त्या फिल्मसाठी मिळाले होते. ती पहिली फ्रेम इतकी सुंदर होती की एक फॉरेनर मुलगा निळ्या डोळ्याचा सोनेरी केसांचा एका ग्रामीण बाईच्या अगदी असा कमरेवर असा अर्धवट लटकलेला होता आणि दुसरी एक युरोपियन त्याच्याचसारखी दिसणारी बाई बाजूला होती. मी काहीतरी काम करत होते, मागू वळून जेव्हा बघितलं तेव्हा त्या पहिल्या फ्रेममध्ये तो बाळ जे होतं ते बिलकुल युरोपियन बाईसारखं दिसत होतं पण चिटकलं होतं त्या ग्रामीण बाईला आणि ती म्हणत होती हा मुलगा माझा आहे आणि ती म्हणत होती हा मुलगा माझा आहे. तिथपासून खरं झाली चित्रपटाची सुरुवात आणि माझ्यामध्ये चित्रपटकर्तीची पहिलं एक ज्योत म्हणूया ती लागली आणि त्याच्यावर मग मी सिनेमा बनवायला घेतला नंतर. पण किती सुंदर होती की त्यावेळेला मी वकील म्हणून खरं सांगायचं तर खूप काही करू शकले नाही, कारण त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झालं होतं. आणि तुम्हाला म्हणून सांगते या भागात सुद्धा कोल्हापूर सातारा या भागात सुद्धा आमच्याकडे केसेस आले आहेत ज्या तुम्हाला माहीत पण नसतील की आपल्या इथे गर्भ भाड्याने देणे त्याच्यासाठी फॉरेनहून खूप बायका येतात, कारण त्या मॉडेल्स असतात त्यांना आपलं शरीर नीट ठेवायचं असतं किंवा त्यांना वाटतं चला हे एकदम इझी आणि सगळ्यात कॉम्पिटंट वुमेन इज अ इंडियन वुमन, कारण ती शेतावर जाते, छान काम करते, सकस आहार जेवते, सकस आणि सात्विक, सिगरेट वगैरे हे तिला माहिती नसतात कसं काय करायचं, त्याच्यासाठी ती कॉम्पिटंट असते असं समजलं जातं. आणि एका डिलिव्हरीच्या मागे आपल्या इथे आज 12 लाख एवढा रेट चालला आहे. पण काय होतं माहीत आहे, ह्या सगळ्या बायका खूप ग्रामीण असतात, त्यांना त्याच्यावर किती शून्य म्हणजे किती लाख ही गोष्ट माहीत नसते आणि त्याच्यासाठी आणि इंग्रजी पण येत नसतं, कारण तो दुवा असायला लागतो मध्ये त्या दोघींच्या मध्ये. त्याच्यामुळे खूप सारे ब्रोकर्स निर्माण झाले आहेत, ते बोलतात आणि दोघांमध्ये ॲग्रीमेंट करून देतात, ते किती शून्य म्हणजे किती लाख हे माहिती नसतं. आणि मला माझ्या निदर्शनात जेव्हा आलं त्यावेळेला एक 9 महिने बाळ पोटात ठेवून ते बाळ झाल्यानंतर तुम्ही एक स्त्री म्हणून एक आई म्हणून मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट अगदीच साधी नाही, अशक्य गोष्ट आहे. ते बाळ दिल्यानंतर त्या बाईला फक्त 1 लाख दिल्या जातात आणि वरचे सगळे 11 लाख तो ब्रोकर घेऊन जातो. हे असं सगळं मी बघितल्यानंतर मला असं वाटलं हे कुठेतरी बोललं पाहिजे आणि बोलून मी कुठपर्यंत पोहोचणार माझ्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत. आणि त्याच दरम्यान मला श्वास पिक्चरची जी टीम होती त्या टीमसोबत एक लीगल ॲडवायझर म्हणून काम आलं आणि त्यावेळेला तिथे 2 रायटर काम करत होते. ब्र म्हणून सिनेमाचं नाव होतं, तो सिनेमा आला नाही अजून, पण मी मध्येच काहीतरी बोलायला गेले आणि त्या रायटर्सनी सांगितलं की मॅडम रायटिंगसाठी खूप मोठा आम्ही हॉलिवूडमधनं डिप्लोमा घेऊन आलो, हे असं तुम्ही वकिलीच करा, ते तुम्हाला जमणार नाही. पण मी काहीतरी वेगळं बोलते हे प्रोड्युसरच्या लक्षात आलं, त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही लिहून आणाल का जे बोलताय. आणि मला असं वाटतं की तुम्ही लिहून तर बघा असं ज्या रायटर्सनी मला एक चेतावणी किंवा काहीतरी असं हूल दिली आणि ती पहिली कुऱ्हाड त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर मारून घेतली असावी किंवा मला माझ्यातल्या रायटरची ओळख झाली असावी. तो एक सीन, 2 सीन, 3 सीन लिहिता लिहिता अख्खा स्क्रीनप्ले प्रोड्युसरनी मला दिला आणि तो माझा पहिला प्रोड्युसर पहिला स्क्रीनप्ले हॉलिवूडला रजिस्टर झाला होता डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे मला इन्स्पिरेशन मिळालं की मी ह्याच्यामध्ये शिकायला पाहिजे. जर मला असं वाटतं की चित्रपटातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते, बोलू शकते,
तर मला त्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून मी कलिना युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यानंतर माझ्या LLB नंतर ॲडमिशन घेतली आणि डिप्लोमा केला फिल्म मेकिंगचा. आणि ती माझी पहिलीच फिल्म, अगदी काहीही नव्हतं, म्हणजे त्याला खरं सांगायचं तर पैसा लागतो पहिला आणि तुम्हाला यायला लागतं. कारण ह्या अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी एका स्त्रीला उभं राहायला खूप चॅलेंजेस असतात. तिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं हे थोडंसं आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ते प्रूफ करून दाखवलेलं आहे आपल्या प्रेसिडेंटपासून तर पंतप्रधानांपर्यंत. तो इन्स्पिरेशन आपल्याकडे कायमच राहिला. आणि मग मी विचार केला की कुठेतरी मी असिस्टंट डायरेक्टर वगैरे म्हणून काम करून बघेन. पण काय झालं, त्यावेळेला माझी हायकोर्टाची प्रॅक्टिस खूपच जोरावर होती आणि बऱ्यापैकी माझं नाव प्रसिद्ध झाल्यामुळे मला असिस्टंट म्हणून कोणी घ्यायच ना. ते माझ्यासाठी अजून एक वेगळं झालं की मला कुठेच काम मिळालं नाही. आणि मला असं वाटतं की आता मी इथे एक छोटंसं म्हणजे अगदी भावेश सरांच्या समोर एखादा शेर म्हणायचा म्हणजे परत म्हणेन मी दिवा दाखवल्यासारखं, पण मी एक सांगेन की श्याम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है, गिरने से बड़ी तकलीफ होती है दोस्तों, लेकिन ठोकर ही आदमी को इंसान को चलना सिखाती है. अगदी तशासारखंच, इतक्या ठोकरी लागतात, इतके नकार येतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला खरं कळतं की माझ्यातली ताकद काय आहे. आणि मग मी तो सिनेमा तिळतिळ करत का होईना, मी माझ्या स्वतःसाठी काहीही न घेता माझ्या म्हणजे प्रॅक्टिस ही अशी गोष्ट आहे की नेक्स्ट दिवस तुम्हाला जो केस तयार करायची आहे आणि ते पण हायकोर्टात सेकंड अपील असते तेव्हा ऑलरेडी खूप झालेली केस असते, खूप अभ्यास करायला लागतो. रात्रीच्या 2-2:30 वाजेपर्यंत उद्या मी काय आर्ग्युमेंट करणार, कसं बोलणार, पण मेहनत असेल तर सगळंच करू शकतो. कारण मी पण एक ग्रामीण भागातनंच आलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मी ती प्रॅक्टिस 1.5 वर्ष स्वतःसाठी काही न घेता ते कित्येक लाख रुपये माझे स्वतःचे मेहनतीचे तयार केले आणि मी पहिला सिनेमा बनवला, मला आई व्हायचं आहे. आणि त्या पहिल्याच याला एकाच महिन्यामध्ये मला एकदम 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि ती फिल्म आपल्या भारताकडनं त्यावेळेला 3 ऑस्कर्स नॉमिनेशनमध्ये 3री फिल्म होती. हे असं सगळं जिद्दीने करता करता होत गेलं. आणि मग परत विषय आला की आता इतकं पहिल्याच याच्यामध्ये मिळालं, आता आपण दुसरं काय. तर दुसरा हा विषय डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे जेव्हा मी खरं म्हणजे वाचनात आलं माझ्या आणि पाहिलं तेव्हा असं वाटलं की हे खूप अद्भुत सुंदर काम आहे की ज्याच्यामध्ये मला असं वाटलं आपण काय करतोय, 2 वेळचं खाणं पिणं, छानसे कपडे आणि जराशे काय अवॉर्ड वगैरे, म्हणजे निरर्थक वाटायला लागलं मला माझं जीवन की हे काय आपण मिळवलेलंच नाही आहे. म्हणजे अगदी खरं सांगते, तुमच्या बाजूला पण आमची बसायची मला एवढी हे वाटत नाही की ही माणसं इतकं काम करतात समाजासाठी. आत्ता भावेश सरांनी आतमध्ये एक गोष्ट बोलले मला की आम्हाला ब्लाइंड म्हणून कुणाच्या वाढदिवसाला किंवा कुणाच्या चांगल्या फंक्शनला लोक फळं फ्रूट्स आणखीन काय कपडे लत्ते असं गिफ्ट द्यायचे, दान द्यायचे. आणि ते मला कुठेतरी लागलं की आम्हाला नुसतं घेणंच माहीत झालं आहे, आम्हाला देणं माहीत नाही. तेव्हापासून मला असं वाटलं की मी काय देऊ शकतो. आणि मलासाठी हीच तुमच्या सक्सेसची सुरुवात असते. ही किती सुंदर आणि मोठी गोष्ट ते बोलले की ज्याच्याजवळ स्वतःजवळ खरं सांगायचं तर डोळे नाही आहेत, पण तो माणूस म्हणतो की मी समाजाला काय देऊ शकेल. हे ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये येतं तेव्हा तुम्ही खरंच खूप मोठे होता. त्यांच्या बाजूला मला बसवलं आहे, त्यांनी मला एवढा मान सन्मान दिला तो खरं म्हणजे माझा खरंच नाही आहे, मी फक्त निमित्त आहे. प्रकाश आमटेची फिल्म मी करायला घेतली, माझा खूप सन्मान झाला, ती पण फिल्म जगभरात पोचली. माझं जे स्वप्न होतं की त्यांची फिल्म, त्यांचं काम आपण जगभराच्या कानाकोपऱ्यात पोचवूया, म्हणजे कानाकोपऱ्यातून त्यांना मदत मिळेल, आणि ती खरंच माझी हे जे काही स्वप्न पाहिलं ते पूर्ण झालं. आणि मला असं वाटतं की हे सगळं जो काय मान सन्मान किंवा हे मिळालं आहे हे ते माझ्या कुठेतरी मला असं वाटतं की ईश्वरी काम आहे त्यांचं. 40 वर्षापासून एका कोपऱ्यात कुठल्या तरी जंगलामध्ये एक माणूस सतत नुसतं काम करतो देण्याचं, पण ते काम मात्र आपल्याला साध्या महाराष्ट्रात इथपर्यंत माहीत नाही. ह्या गोष्टी मलासुद्धा नव्हती माहिती फिल्म करेपर्यंत, तेव्हा मला पण लाज वाटली. आणि मग मी केलं की चित्रपट करते म्हणून मी काय करू शकेन, आणि तेव्हापासनं ध्यास घेऊन बाहेर पडले.
परत प्रॉब्लेम आला की आपण याला याच्यासाठी प्रोड्यूस करायची म्हणजे पैसा लागेल. बऱ्याच जणांकडे गेले, मला काही छानसे मशवरे मिळाले की मॅडम ऐसे बार बार आप सामाजिक फिल्म लेके आ जाते हो, ऐसे थोडी बिझनेस होगा, इससे क्या मिलेगा आपको, लोग तालियां बजाते हैं, हाथ में सर्टिफिकेट देते, पूरा घर आपका भर गया अवार्ड से, लेकिन आगे क्या, कुछ मस्त बनाओ. एक काम करो, इस फिल्म में एक आदिवासी लड़की को पत्ता वत्ता लगा के जरा सा डांस करवा दो तो थोड़ा सा मजा आ जाएगा. असे घाणेरडे मशवरे मला मिळाले. मला लक्षात आलं की मला कोण सपोर्ट करणार नाही याच्यावर, लोकांना ते वाटतच नाही की ही फिल्म बघायला कोण येईल. पण माझ्या मनात खरंच ते स्वप्न ताजं होतं. मला असं वाटलं की जगामध्ये आपण एखाद्या हिरोला एक सुंदरशी लव्ह स्टोरी त्याची असते, तो दोन हात करतो दुश्मनाशी, तो वाघाशी खेळतो, तो जंगलात काम करतो, तो बिलकुल रॉबिनहूड सारखा असतो, अशी खोटी खोटी गोष्ट करून आपण एक सिनेमातला माणसाला हिरो बनवतो. आणि मला प्रकाश आमटेमध्ये खरंच तो हिरो प्रत्यक्षात दिसत होता, मला त्याच्यातली कमर्शियल गोष्ट पण दिसत होती. आणि मला असं वाटलं की चला जाऊ दे, नाही कोण मला सपोर्ट करत, परत पुन्हांदा मी एकटीच पुरात उभी राहिले. तो फिल्म ती बनवली आणि आज त्या फिल्मला मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या इंडियन पॅनोरमाची सगळ्यात मोठी विनर ती फिल्म आहे. आपल्या भारताकडनं ऑस्करसाठी ती नॉमिनेट झाली, रेड कार्पेटपर्यंत आम्ही गेलो. मला माहिती होतं की ती जी तीन कॅटेगरीमध्ये धावत होती, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस अँड बेस्ट फिल्म, त्याच्यामध्ये मी जिंकणार नाही आहे. पण तरीसुद्धा जगातल्या बेस्ट 150-155 ज्युरींनी वेगवेगळ्या वेळेला ती फिल्म बघितली, तेवढ्या वेळे मला ते पत्र आले आणि तेवढे सगळे लोक प्रकाश आमटेपर्यंत पोचले, त्यांचं काम पोचलं आणि त्यांना मदत मिळाली आणि तोच माझा ऑस्कर होता. परत एकदा सांगते मित्रांनो, माझ्याकडे खरंच तेव्हाही काही नव्हतं, आताही काही नाही आहे, मी तुमच्यातलीच आहे. मी एक निमित्त आहे देवानी निवडलेलं की ज्यांच्या थ्रू एक मला सद्बुद्धी मिळाली आणि माझ्या हातून एक काम घडलं. असंच काम पुढेही घडत राहो आणि ईश्वर मला सद्बुद्धी देत राहो आणि मी तुमच्या पुढ्यात पुन्हा एक चांगलं काम घेऊन परत येईन. मला असं वाटतं मी जास्त बोर केलं नसेल तुम्हाला. माझ्या मैत्रिणींना सांगते की कुठल्याही टप्प्यात स्वतःमधला कॉन्फिडन्स तुम्ही मिळवा. आणि अजून एक मला कौतुकाची गोष्ट म्हणजे तुमच्या कॉलेजची सेक्रेटरी यावर्षीची मुलगी आहे आणि ती तुमच्या हेड आहे. मी मुलांना पण सांगेल की एक स्त्री, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून खूप ग्रेट असते. जो माणूस तिचा खूप सन्मान करतो तो खरंच आयुष्यात खूप मोठा होतो आणि तुम्ही सगळे खूप मोठे होणार आहात. धन्यवाद. तुम्हाला परत एकदा बेस्ट ऑफ लक. एवढं बोलून मी माझे 30 मिनटं तर पूर्ण करत नाही, पण नक्कीच तुम्हाला बोर केलं नाही असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.